गड आहे, वॉर्ड क्रमांक 18 चा गड हा संपूर्ण भगवा आहे, सेनेचा आहे। इथे या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र सेवा समितीच्या प्रथमच आयोजित केलेल्या जन्मोत्सवासाठी आजी माजी सर्व नगर सेवकांची उपस्थिती आपल्याला इथे दिसते। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की पश्चिम महाराष्ट्र सेवा समिती कशा प्रकारे कार्यरत करते आणि आज प्रथम शिव जन्मोत्सव त्यांनी साजरा केलाय, तर नागरिकांना काय संदेश देऊ? रामरेपाळेजी, आपलं सर्वप्रथम स्वागत आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती, आणि शिवजयंती उत्सव हा नेहमीच सातत्याने आपल्या विभागात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर जगामध्ये सुद्धा हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असतो। आणि असं चौकाचौकात नव्हे, घराघरात छत्रपती शिवरायांची प्रतिमाचे पूजन केलं जातं, कारण शिवरायांच्या मुळेच आज जे काय आपण आहोत ते छत्रपतींच्या मुळेच आहोत अशी आम्हा सर्वांची धारणा आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम महाराष्ट्र सेवा समितीचे अध्यक्ष विजय भोसले, श्रीधर डकरे, जितू माने, राजेंद्र जाधव, सुहास शिंदे, शशिकांत डिगे, सतीश पाटील, हरीश शिंगवले, सुहास शिंदे, हे सर्व कितीतरी सहकारी आपल्या बरोबर आहेत। ते सातत्याने समाजोपयोगी कामं करत असतात आणि नुसते एक उत्सव साजरा न तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता ते सातत्याने रक्तदान शिबिर असतील, मोफत वया वाटप असतील, आरोग्य शिबिर असतील, आणि आदरणीय आमचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व हे मंडळ सातत्याने काम करत आहे। आणि यापुढेही त्यांनी असेच समाज उपयोगी कामं करून एक एक चांगले उपक्रम हाती घ्यावेत, त्यांना त्याच्यासाठी आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा आहेत। आणि आपण आपल्याला आपण कधीही आम्हाला आवाज द्या, आम्ही आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहू, हे आजच्या प्रसंगी मी सांगतो। आपल्या सोबत दीपकजी वेदकर सुद्धा आहेत। दीपकजी वेदकर, आपलं सर्वप्रथम पहिल्यांदाच आपण माझ्या चॅनलला भेट देत आहे, तर आपलं सुद्धा गणपती उत्सव वगैरे सगळे उत्सव फार उत्साहाने साजरे होतात आणि आज भगवं ठाणं दिसतंय, त्याच्यावर काय म्हणाल? खरोखर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। हे जे पश्चिम महाराष्ट्र मंडळ जे पहिलं वर्ष यांचं आहे, यांनी चांगले उपक्रम करतात जसे रिपाळे साहेबांनी सांगितलं की शालेय शैक्षणिक क्रीडा संस्कृती सगळे हे करतात, लोक बी करतात, त्यांचं काम चांगलं आहे आणि यांनी असे कार्यक्रम करत राहावे, तिला शुभेच्छा देतो। धन्यवाद। अतिशय छोट्या ह्याच्यात पण अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी त्यांचं मत मांडलंय। हॅलो, अरे आमच्या विनंतीला मान देऊन